पैठण शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा समावेश पैठण आपेगाव विकास प्राधिकरणात करावा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर 6 आंबेडकरी कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून प्रशासनाकडून मात्र त्यांना बघू करू असं आश्वासन देत असल्यानं उपोषणकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पैठण शहराचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकारनं पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाची स्थापना केली. या प्राधिकरणाच्या प्रारूप आराखड्यांमध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा समावेश करण्यात आला. मात्र प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून बुजून दुजभाव करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आराखड्यामध्ये समावेश केला नाही, त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पैठण शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेखर दाभाडे, कपिल पैलवान, विजय सुते, भास्कर दाभाडे, बाबा हरसूल या तरुणांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा समावेश विकास प्राधिकरणात करावा या मागणीसाठी सोमवारपासून तहसील कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले. आजच्या 3र्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून असं असतानाही प्रशासन मात्र या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय.